जय शिवराय। सगळेजण म्हणत असतील अक्षय गेला कुठं अक्षय गेला कुठं, तर अक्षयवर गुन्हा झालाय दाखल, चैनी चोरल्या, 7000 रुपये चोरले। तर ही करामत बघा, पहिले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ज्यांनी चप्पल घालून हार घातला त्यांना विरोध केला आणि हा गुन्हा दाखल करून घेतला। वैयक्तिक आमचं याच्यामध्ये काही नाही, पण ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केली त्या जुन्नरमध्ये असेच फिरतायत, आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले। आता व्हिडिओ दाखवतो, एकदा पूर्ण बघा। हे चप्पल घातलेली, ज्यांनी चपला घातल्यात त्यांना व्यवस्थित बघा। थांब, हे सगळे चपला घातलेले, हा छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे। यांना सांगितलं चपला काढा, सगळे सेलिब्रिटी चपला घालून येत, सगळे राजकीय लोक आहेत। ह्याच्यानंतरचं दाखवतात, हे सगळे सेलिब्रिटी आहेत, त्यांचे बॉडीगार्ड, सगळ्या महिला, सगळे चप्पल घालून तिथं आहार घालतायत। ही चूक झाली, आणि सगळ्यात मोठी चूक आहे का जी गोष्ट घडती त्याच्यावर आपण बोलायचं। त्याच्यानंतर हे बघा, हे बाबा परदेश आहे, ज्यांनी कानाखाली मारली त्यांचे जुन्नर तालुक्यात। तर हे बाबा परदेशी ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कानाखाली वाजवली, ती कशावरून का, त्यांना फक्त एवढं सांगितलं का तुम्ही महाराजांच्या पुतळ्याला हार घालताय, कमीत कमी चप्पल काढून तुम्ही हार घाला। तर त्याच्यावरून त्यांनी आम्हाला मारहाण केली। हा जुन्नर पोलीस स्टेशनला जा, 17 सप्टेंबर 6 वाजता हा विषय घडला महाराजांच्या पुतळ्यापाशी, जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी। तिथून पोलीस स्टेशनला गेलो, 17 सप्टेंबर 6 वाजता ते 8 वाजेपर्यंत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांना एकच विनंती करतो का आमचं ठीक आहे, आमचं सगळं चुकलेलं आहे का, महाराजांची विटंबना हे आमच्या डोळ्यापुढे करतायत, आम्ही बोललो आमचं चुकलं, कारण का आज आमच्याकडे पैसे नाहीत आणि आज यांनी पैसा फेकला म्हणून आज हे जुन्नरमध्ये रुबाबात फिरताय आणि आमच्यावर चैनी चोरल्या, वडापावचे 7000 रुपये आक्षेप घेऊन गेला, असे गुन्हे आज आमच्यावर, हाफ मर्डरचा चार्ज आमच्यावर लागलेला आहे आणि आम्ही आज वनवण निघतोय। तर त्यांना एकच विनंती का सखोल चौकशी या गोष्टीची करा, आणि हे जे बाबा परदेशी ज्यांनी पहिली कानाखाली मारली, आज यांचे जुन्नर तालुक्यात सगळे 2 नंबरचे धंदे आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा बंधन नाही, आज ते तिथं व्यवस्थित फिरतात का, आज यांना सगळ्यांना ही सिस्टीम असेल, सगळ्यांना त्यांच्याकडून फायदा असतो, आज एका शिवभक्ताकडून त्यांना काही फायदा नाही। आणि एका पोलीस अधिकाऱ्यांनी पण मला सांगितलं का तू महाराज महाराज करतो, आज तुझे फॉलोअर्स आहे 2.5 लाख असतील, 3 लाख असतील, आज तू निस्ता बडबड करतो तिथं जाऊन, कोण तुझ्या बरोबर ग्राउंड लेवलला उभं राहणार नाही का, कारण का तुझी तुझ्याकडे तेवढी क्षमता नाही, ठीक आहे माझी नसू द्या, उद्या मी जरी मेलो, उद्या माझंही काही बरं वाईट झालं तर एकच सांगता येईन का बाबा, एक शिव बघतो आता, आणि त्यांनी महाराजांच्या मूर्ती पुढं ज्यांना आळ्या पडल्यात, खेडे पडलेत, त्या लोकांना आज 50-50 100-100 लोकांना आज ना फॅमिली बॅकग्राऊंड आहे, ना माझे वडील आत्ता सुद्धा 18000 रुपये पगार घेऊन काम करतात, आई माझी जे ऊसतोडी कामगार असतात त्यांची दळणं काढते, आमचं कोणतंही फॅमिली बॅकग्राऊंड नाही, आज त्यांचा पोरगा आज महाराजांसाठी लढला आणि त्यांच्या पायाची धूळ कपाळाला लावून समाजासाठी काहीतरी केलं, याचा मला आणि माझ्या कुटुंबाला कायम अभिमान असेल। रायला विषय ह्यांनी बातमी दिली, 7-5 तोळ्याची चेन काढून दिली, तर मंचरचं मुथूट फायनान्स आहे, तिथं जाऊन चेक करा, अक्षय बोर्डे आणि आपला हा बाळूई बोचरे ह्याच्या नावावर किती सोनं, आमच्या घरातल्यांचं गाणी, हे फक्त एकदा जाऊन चेक करा। समाजात महाराजांसाठी ज्यांनी जीव द्यायचा विचार केला ना, तर ते आपलं घरदार बघत नाही, सगळे विकून टाकतात, सोनं नाणं गाण ठेवून आज तिथं काम करतात,
आणि सोनं पण कशासाठी गाण ठेवलं त्या लोकांसाठी किराणा नव्हता त्यासाठी गाण ठेवलेले ते सगळं तिथं गेल्यावर कळेल कुणी फुकटपणासाठी काही करत नाही राहिला विषय हा माणूस महाराजांची विटंबना करणारा हा मला मारतोय आणि हा सुद्धा जुन्नर मध्ये व्यवस्थित फिरतोय तर त्यांनी एवढं सांगितलं का चपला घालून आलो काय करणार तर हे त्यांचा विषय नाही हा चुकतो हा समाजाचा विषय चुकतो समाज फक्त त्याच लोकांना मोठं करत का जे आज छत्रपती शिवरायांच्या नावावर पैसे कमावतात आज खरं सांगतो आज मला वाटायला लागलं का आईबापाला त्रास देऊन मी काहीतरी चुकीचं काम करतोय पण त्या दैवतासाठी किती वर्ष जेलला जायला लागलं आज माझ्यावर ज्या लोकांसाठी रस्त्यातून माणसं उचलली ज्यांच्या जवळ माणूस जाऊ शकत नाही त्यांना फक्त त्या दैवतासाठी मी आधार दिला अहो माझ्या आई वडिलांचा काहीच विषय नाही पण कायम काय झालं का त्यांना त्रास पोलीस घरी जात आहेत तुमच्या घरी किती लोक आहेत 50 लोक आहेत 60 लोक आहेत अहो ना आजपर्यंत एकही रुपया शासनाचा घेतला नाही ना एकही रुपया पोलीस स्टेशनचा घेतला नाही ना एकही रुपया कधी 2 नंबर मधून कमावला आहे माझी फक्त एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आजपर्यंत अन्यायवत आलाय आणि शिवभक्तांच्या पाठीशी कोणीही उभं राहिलेलं नाही आजपर्यंत तरी कमीत कमी राहा एखाद्याला न्याय भेटल आणि महाराजांचं नाव घेऊन कुणीतरी खरं काम करेल आज सगळे वर्दी घालून चुकीचं काम करतायत घरी किती माणसं पोलिसांना मी आत्ता गणपती बसलेले जे लोक रस्त्यावरून उचलून आणतो म्हणलं साहेब आरतीला या एकही दिवस त्यांना टाइम भेटला नाही पण आज त्यांना काहीतरी काहीतरी भेटलं त्याच्यातून ते सारखं घरी जात आहेत पेशंट किती आज जे पेशंट मी सांभाळतोय जे महाराजांच्या नावावर ते फक्त आणि फक्त सामान्य लोकांच्या मदतीने सांभाळतोय का ज्यांना वाटलं बाबा माझा वाढदिवस आहे मला एवढी एवढी मदत करायची ती मदत घ्या आणि त्या लोकांना सांभाळा आज कोणत्याही मोठ्या माणसाने मला एकही रुपया मदत केली नाही त्याच्यामुळे जे काय होईल समाज उद्या मलाही शिव्या देणार का हा चुकीचा आहे ठीक आहे मी चुकीचा आहे फक्त 17 सप्टेंबरला ज्या दिवशी हा सगळा विषय घडला त्या दिवशी 6 ते 8 वाजेपर्यंतचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून SP साहेबांना आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना आवाहन करतो का ज्यांनी महाराजांची विटंबना केली ना पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं आले होते त्यांना बसायला ज्यांनी ही गोष्ट चुकीची सांगितली त्यांना मांडी घालून पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीसारखं बसवलं होतं ह्याच्यावरूनच मला कळालं का न्याय कोणच्या बाजूने न्याय फक्त ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्या बाजूने नाही तर छत्रपती शिवरायांचं काय घेणं दे नाही आज मी कोणालाही वाटत असेल राड्याची नाटकं करत असेल कशाचीही नाटकं करत असेल कोणीही माणूस एवढ्या खालच्या पातळीला जात नाही नाव कमवायसाठी घरदार सोडून आज माझ्या घरी 50 माणसं आहेत मी फोन करतोय सगळ्यांना का घरी जा तांदूळ द्या गहू द्या तेल द्या सगळं चांगलं आहे ना माझं काही वाईट नाही घरी आज माझे वडील मी एकडं काम केलं तर मी माझं पोट भरू शकतो पण माझ्या डोळ्यापुढं त्या दैवताला हे चप्पल घालून हार घालताय मी तिथं फक्त एवढंच म्हणायला पाहिजे नव्हतं तुम्ही पैसेवाले तुम्हाला चप्पल घालून हार घालायचं आहे तर तुम्हाला जे काय करायचं ते करा माझं काही घेणं देणं नाही तेच माझं चुकलं पण आत्ता सुद्धा सांगतो मी हा लाईव्ह केलाय मी आहे सिंधुदुर्गमध्ये जिथं छत्रपती छे यार ते चोरते गोरगरूनच जमीन लुटल्या त्याने मी या व्हिडिओमधून एकच सांगतो सगळी पोलीस सापटकं माझ्या मागं लावलेली मला सापडायला मी आज न उद्या सापडणार आहे 5 वर्ष जेलला जाईन 6 वर्ष जेलला जाईन काय विषय नाही पण इथं आलो महाराजांचं एकच किल्ला बघितला सिंधुदुर्ग आज तो किल्ला आपल्या महाराजांसाठी एक कष्टाने बांधलेला किल्ला आहे आज माझ्या आईला 8 दिवस झाले मी फोन असू द्या कोणाला वाटणं
रणखोटे मनापासून आज मी सगळ्या दैवतांची पूजा करतो। कधी कोणा बरोबर चुकीचं वागलो नाही, पण ज्यांनी छत्रपती शिवरायांची विटंबना केली आज ते जुन्नर मध्ये मोकट फिरतायत। आणि आज ज्यांनी महाराजांचं नाव घेऊन खरं काम केलं, आज त्यांच्यावर एखाद्या माणसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, चैनी चोरून नेल्या, 7,000 रुपये चोरले, फक्त करी ताकद असाल ना सगळ्यांमध्ये न्याय भेटून द्यायची, करी चौकशी करा, कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यात खाल्ला नाही। आणि हे वाईट वाटलं म्हणून नाही, आज मी आलोय सिंधुदुर्गमध्ये महाराजांचा किल्ला पाहिला, काय त्या दैवतावर लोकांची एक श्रद्धा होती, का लोक त्या नावासाठी जीव देणार होती, म्हणून आज एवढा मोठा किल्ला आज महाराजांनी स्वराज्यासाठी बांधला। पण आज त्यांचं नाव घेऊन फक्त ना फेकाफेकी चाललेली, आणि इथं त्यालाच किंमत आहे का, जो महाराजांचं नाव घेऊन खोटं काम करणार ना त्याला समाज डोक्यावर घेणार, जो रात्रंदिवस त्या दैवतासाठी लढतोय ना, जो त्या देवाचं नाव घेऊन खरंच या गाड्याचं पोट भरतोय त्याला समाज शिव्या देणार। आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो का तुम्ही म्हणले का तुले महाराज महाराज करतो, आज तुझ्यावर कोण उभं राहणार नाही, कोण राहू नाही राहू, मला एक भाऊ आहे तो बिचारा त्याचं त्याचं काम करतोय, आज सख्या आईला मी ना 8 दिवस झालं फोन नाही केला, 8 दिवस झालं फोन नाही केला, ना वडिलांना केलाय, कशालाच केला नाही, फक्त तिथं फोन करून विचारतोय का काय कमी पडतंय, मी गान राहीन, पण तिथं सगळं पुरवल, आज आमच्याकडं कसं भरतोय आमचं आम्हाला माहिती आहे, खायला पैसे आहेत का नाही, सगळीकडे एंट्री आम्ही सासा पत्का यांनी जसं काय मी मोठा हातेरीखी सगळं सिस्टीमचा गैरफायदा घेऊन यांनी सासा पत्का माझ्या मागं लावले, का फक्त माझी एक ह्यांना वाटते चूक झाली का छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला चप्पल घालून हार घालत होते, ह्यांना फक्त चूक दाखवून दिली, आणि आज न्याय फक्त त्यांच्या बाजूने उभा राहिला। आज माझ्यासारखा जो रात्रंदिवस ससूनला जा हॉस्पिटलला पळ एखाद्या गरीबाचं पोट भर आज तो हरला, आणि माझ्या मागे जेवढ्या लोकांनी आजपर्यंत या लोकांसाठी महाराजांच्या मूर्ती पुढं 50-50 लोकांना जेवायला घातलं ते सगळेजण हरलेले आणि हे जिंकले, समाजाने फक्त एकच ध्यानात ठेवा, इथं फक्त पैशाला किंमत फिरा, आणि मागही सांगितलं हेच होत राहणार, खोटे गुन्हे दाखल होणार, माग सुद्धा कत्तल खाण्याला विरोध केला, यावेळेस पण पोलिसांचा हाच विषय झाला, ठीक आहे अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत अक्षयच्या पाठीशी उभा राहिला, पण ज्यावेळेस अक्षयवर बलात्काराचा गुन्हा टाकला खोटा टाकला, आत्ता सुद्धा त्या बलात्काराची चौकशी करा, आत्ता पण सांगतो जर खरं कोणत्याही माग सुद्धा 5 केस यांनी कशामुळे टाकल्या, कत्तल खाण्याला विरोध केला म्हणून, म्हणून माझ्यावर 5-5 केस टाकल्या, कत्तल खाण्याचे हप्ते कोणाला जातात कसे जातात हे सगळ्यांना माहिती, विरोध फक्त याच गोष्टीसाठी होता का ज्या छत्रपती शिवरायांनी गाया कापायला विरोध केला ना, आज त्यांच्या शिवजन्मभूमीत तुम्ही कत्तल खाण्याला 1,10,00,000 रुपये निधी टाकला, त्याच्यावरून सगळा विरोध झाला, माझ्यावर 5 केस टाकल्या, लोकांनी मला नाही नाही ते शिव्या दिल्या, एवढंच काय माझ्या घरातले सुद्धा फोडून त्यांना पैसे देऊन सगळे माझ्यावर खोट्या केस दाखल केल्या, काय नाही तरी पण माझं काम चालू होतं, आणि ते दैवत आज इथं पाहत आहेत, आज सुद्धा त्यांच्या दारात आहे मी, आज तो ते दैवत पाहत आहेत, कधी अन्याय होऊन देणार नाही, मी कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या तो माणूस माझ्या बाजूला उभा राहणार, फक्त एकच सांगतो आज वाईट का वाटलं का माझे मित्र सगळे गरीब घरातले कोण पैशावाला नाही ना एकाकडं सुद्धा बँक बॅलन्स आहे, आज आमच्याकडे पैसे नाही, खरं सांगतो पाकिट घेऊन येतोय ना ATM आहे ना काय हे असं फिरतोय, पण त्या दैवताचा आशीर्वाद आहे, कधी कुठं कमी पडणार नाही, आणि माणूस ज्यावेळेस बोलतो ना तो मनापासून बोलतो, कोणताही माणूस एक वेळेस त्या दैवताचं नाव घेऊन सगळं काय करेल पण एवढ्या ह्याला जाणार नाही, एवढंच सांगतो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच माझ्या आईला वडिलांना भावाला सांगतो आजपर्यंत माझ्यामुळे लय त्रास झाला, परत इथून पुढं वाहणार नाही, एवढंच सांगतो, धन्यवाद।